राज्यात कोरोनानं चांगलंच थैमान घातलंय. अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतीये. मात्र अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यात डॉक्टर रवी आरोळे यांच्या जुलिया हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित रुग्ण झपाट्याने बरे होताना दिसत आहेत. याचं वैशिष्ट्य म्हणजे या हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर करण्यात येणारी अनोखी उपचार प्रणाली. काय आहे उपचार प्रणाली पाहूयात. विशेष म्हणजे या हॉस्पिटलमध्ये दिले जाणारं औषध हे अत्यंत स्वस्त आहे. कोणतंही महागडं उपचार घेण्याची गरज रुग्णांना पडत नाही. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण तर बरे होतातच, पण खर्च देखील कमी होत असल्यानं ग्रामीण भागातील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. खेड्यामध्ये काय होतं की रुग्ण उशिरा येत आहेत. ओके, त्यामुळं आम्हाला असं आढळून आलं की बरेचसे जे महाग ट्रीटमेंट आहेत, जसं रेमडेसिवीर आहे, टॉक्सिझोलॅम आहे, ह्याचा फारसा फायदा होत नाही. आत्तापर्यंत आम्ही फक्त 7 ते 8 पेशंटलाच रेमडेसिवीर वापरलेला आहे. त्यामध्ये पण आम्हाला असं आढळून आलं त्याचा काहीसा फायदा झालेला नाही आहे. आता ICMR जे गाईडलाईन्स आहेत जे मागच्या मार्चमध्ये आले होते आणि आत्ता 7 एप्रिलला पुन्हा एम्सनी गाईडलाईन्स काढलेले आहेत आणि ते जे गाईडलाईन्स आहेत ते खूप सोपे आहेत. आम्ही त्याच गाईडलाईन्सला फॉलो करतो आहे. ओके, त्यांनी काही असे महाग औषधं लागत नाही. दुसरी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की 80% जे कोविडचे रुग्ण आहेत ह्यांना फारसं ट्रीटमेंट लागत नाही. ओके, ह्यांना आयसोलेशनची गरज आहे, काही माइल्ड स्टिरॉईडची गरज आहे, एखादं ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिकची गरज आहे. ह्या पलीकडे काही जास्त लागत नाही. हे आपोआप बरे होतात आणि घरी होऊ शकतात. राज्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अशात कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर औषध दिल्यानं रुग्ण बरे होतात अशी चर्चा असल्यानं या औषधांची मागणी देखील वाढते आहे. मात्र ICMR मान्यताप्राप्त औषध दिलं तरी हे रुग्ण बरे होतात असा दावा डॉक्टरांनी केला आहे. इतकेच नाही तर ही उपचार पद्धती राज्यात वापरली गेली तर कमी खर्चात जास्त रुग्ण बरे होतील असं देखील डॉक्टर आरोळे यांनी सांगितलंय. आता बाकीचे जे 10% आहेत, 10% रुग्ण असे आहेत, 10 ते 15% त्याला आपण मॉडरेट म्हणतो. ओके, मॉडरेट पेशंट्सला हॉस्पिटलायझेशनची गरज आहे, त्यांची मॉनिटरिंगची गरज आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या पूर्ण कोविडमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ऑक्सिजन थेरपी. ओके, सगळ्यात इफेक्टिव्ह ट्रीटमेंट ऑक्सिजन थेरपी आहे. बाकी तुम्ही जे ड्रग्स किंवा मेडिसिन्स देत आहेत ते सेकंडरी आहेत असा आमचा अनुभव आहे. आत्तापर्यंत लोकांची म्हणजे लुटाई चाललेली आहे आणि खेड्यामध्ये लोकांकडे एवढे पैसे नाही आहेत. दुसरी गोष्ट, आमचा जो ट्रीटमेंट प्रोटोकॉल आहे, ओके, आम्ही फर्स्ट ऑफ ऑल हे जे इलनेस आहे ह्याची आपल्याला अंडरस्टँडिंग पाहिजे की खरं होतं आहे काय बॉडीमध्ये. तर 2 गोष्टी होते, व्हायरल लोड वाढतो आहे, त्या व्हायरल लोडमुळं तुमचे लंग्समध्ये इन्फ्लमेशन होते, तर तुम्ही पहिलं त्यालाच ट्रीट करा. ओके, आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला ऑक्सिजन कमी पडत आहे तर सिम्पल आहे, ऑक्सिजन द्या. तर बेसिकली हाच आमचा ट्रीटमेंट प्रोटोकॉल आहे. ओके, आता केस बाय केस बेसिसवर थोडा इकडं तिकडं बदलणार, पण जनरल प्रोटोकॉल असा आहे की हाय डोसेस स्टेरॉइड जसं मिथाइल प्रेग्नेसोलोन हे जर वापरलं इन्फ्लमेशन ॲटलीस्ट कंट्रोल होतं आणि ऑक्सिजन सप्लिमेशन, ओके, ते द्यायलाच पाहिजे, सप्लिमेंटल ऑक्सिजन. ओके, आणि ते आम्ही देतो. मग बाकी काही थोडे इकडं तिकडं प्रत्येक पेशंटला काही ना काही होतं, डोकं दुखतं, मग त्यासाठी गोळी द्या, मग कम्फर्ट पहा आणि त्या अनुषंगानेच तुम्ही द्या. ओके, पण असं जनरल जे गाईडलाईन्स मी जे टोपे सरांना जे पत्रात लिहिले होते ते फक्त होते की सिव्हिअर केसेसमध्ये आम्ही काय करू.